मर्चंट चेंबरने पुण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील व्यापार क्षेत्रात ज्यांचं प्रभावी योगदान आहे त्या सर्वांचा गौरवाचा कार्यक्रम केला। त्या निमित्ताने एक पुस्तकाचं प्रकाशन देशाचे नेते माननीय खासदार शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत घडवून आणला। अत्यंत सुंदर नियोजन आणि सुंदर संकल्पना चेंबरने राबवलेली आहे आणि व्यापारात प्रगती करत असताना वेगवेगळ्या घटकांना तळागाळातून वरती येताना किती अडचणीचा सामना करावा लागतो आणि शेवटी यश कसं मिळतं हे त्यांनी अनेक उदाहरणांतून दाखवून दिलं। केवळ व्यापारीच नव्हे तर व्यापाराशी संबंधित मग हमालांची चळवळ असेल किंवा पणन व्यवस्थेशी संबंधित प्रशासकीय अधिकारी असतील या सगळ्यांचाच आज गौरव करण्याचा एक उत्तम असा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी पुणे मर्चंट चेंबरचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि चेंबरने यापुढेही नवीन बदलती व्यापारी व्यवस्थेला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा कसा वापर केला पाहिजे आणि त्या दृष्टीने कायदा असेल किंवा व्यापाराच्या पद्धती त्यात कशी सुधारणा केली पाहिजे यावर देखील विचार केला पाहिजे। त्या दृष्टीने मंथन करून एक डॉक्युमेंटेशन करणं, त्याच्यावर वेगवेगळ्या यंत्रणांना पाठपुरावा करणं आणि त्या गोष्टी सुरू करणं हा आता काळाची गरज आहे असं मला वाटतं।